मी भाऊराव बागुल, वंचित बहुजन आघाड़ी, उत्तर महाराष्ट्र उपप्रदेश अध्यक्ष आणि आदिवासी कोळी महासंघ नंदुरबार जिल्हा अध्यक्ष, या ठिकाणी 9 ऑगस्ट क्रांतिदिनी 5 ते 10 जण आंबेडकर पुतळा, तहसील ऑफिस शहादा, प्रांताधिकारी चेतन गिरासे यांच्या विरोधात हे लोक उपोषणास बसणार आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी टोकरेकोडी जमातीचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत, वैधता प्रमाणपत्र, जातीचे पुरावे, जातीचे दाखले, महसुली पुरावे, ज्याच्यामध्ये आदिवासी कोळी इनामीबाबत नोंद आहेत, त्याचप्रमाणे हायकोर्टचा निकाल, इतर पुरावे दाखल केले आहेत, त्याचप्रमाणे कमरावत गाव हे पूर्ण 99% कोळी समाजाचं आहे, पेसा कायदा अंतर्गत 114 वर ते आदिवासी म्हणून पूर्ण गाव आहे, तरी देखील एक द्वेषमूलक भावनेतून उपविभागीय दंडाधिकारी चेतन गिरासे यांनी जातीचे प्रमाणपत्र न देता यांचे 8 ते 10 व्यक्तींचे प्रकरणी निकाली काढलेली आहेत, आणि या ठिकाणी या उपोषणकर्त्यांवर एक अन्याय झालेला आहे, आणि म्हणूनच या ठिकाणी आता थोड्या वेळापूर्वी माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेले आहे, आणि हे लोक 9 तारखेपासून शहादा येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत।